तो राष्ट्रीय परिवर्तन पक्षा प्रमुख तहसील कार्यालयावर मोर्चा। टिटवाळा येथील रहिवाशांना तहसील कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या नोटिसांविरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष आक्रमक झाला असून बेकायदेशीर रजिस्ट्रेशन करणाऱ्या अधिकारी बिल्डरांवर गुन्हे दाखल करावे आणि महापुरुषांचा अपमान करणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह राय समुद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महिला अध्यक्ष संगीता वशिष्ठ यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। टिटवाळ्यातील गणेशवाडी इंदिरानगर आदी विभागांमध्ये चाळी असून 40 वर्षांपासून रहिवाशी येथे वास्तव्य करतात। तहसीलदारांनी येथील चाळी अनधिकृत असल्याची नोटीस जारी केली असून या चाळी अनधिकृत म्हणून कशा काय जाहीर झाल्या या पाठीमागे संबंधित अधिकारी आणि बिल्डर यांचे संगत मत आहे असा आरोप या पक्षाकडून करण्यात येतोय। आज आपल्या मागण्या अशा पद्धतीच्या होत्या, चंद्रकांत पाटील यांनी जी वक्तव्य केलं, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले कारणी म्हणजे महापुरुषांना जी म्हणजे भिका मागून शाळा चालू केल्या अशा प्रकारचं जे वक्तव्य केलं त्याच्या निषेधामध्ये ह्या मोर्चा आजचा आपण काढलेला आहे। तशाच प्रकारे दुसरा विषय आपला एक होता गायरान जमिनी। आता जवळजवळ 30-35 वर्षापासून लोक राहतात आणि गायरान जमिनीला आत्ता नोटीस देतात, मग एवढ्या वर्षे अधिकारी किंवा तहसीलदार किंवा तलाठी किंवा सर्कल काय झोपित होते का? बिल्डर जेव्हा चाळ्या बनवत होते करोडो रुपये त्या ठिकाणी रहिवाशी राहणाऱ्या लोकांनी मुंबई असो कल्याण असो डोंबिवली असो ह्या ठिकाणच्या लोकांनी करोडो रुपये खर्च करून त्या ठिकाणी जागा जमिनी घेतल्या आणि त्या ठिकाणी आता त्यांना 25-30 वर्षाच्या नंतर नोटीस देतात आणि ही गायरान जमीन आहे। अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे। बेकायदेशीरपणे नोंदणी झालेल्या रजिस्ट्रेशनचे पुरावे असून संबंधित अधिकारी आणि बिल्डरांवर ताबडतोब गुन्हे दाखल करावेत, तसेच चंद्रकांत पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली। कि मोर्चे का जो विषय है वो है ये जो इलीगल इन लोगों को जो नोटिस मिला है, मतलब इनको जो बेघर करने का जो नोटिस भेजा है ये सरकार ने मतलब गलत किया है, क्योंकि 25-30 सालों से जो लोग रह रहे अपनी मेहनत की जमा पूंजी करके जो उन्होंने घर बनाया और सरकार ने उनको नोटिस भेजकर ऐसे बेघर करके उनको बहुत ही दुख पहुँचाया। तो हमारी मांग यही है कि वो नोटिस वापस लें और उनको उनके घर का हक दिया जाए। और जैसे जिस तरह से श्री नरसिंह राय समुद्र दत्तू साहेब जो भी बोले हैं उनकी बात से हम सभी लोग सहमत हैं। मोर्चात बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। अशोक कांबळे, संवाद मराठी लाइव, कल्याण। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-26-69-12, 72-76-47-54।